यानंतर याच प्रॉब्लेम सेट तीन मधील पाच क्रमांकाचं उदाहरण आहे पहा. त्यांनी माहिती दिली क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरलोग्राम इट्स सर्कमस्क्राइब्ड म्हणजेच त्याच्या आतमध्ये या समांतरभुज चौकोनाच्या आतमध्ये जे वर्तुळ आहे ते त्याला चारही बिंदू म्हणून स्पर्श करते. त्याचे पॉइंट आहे एच जी एफ आणि ई. तर ते फाइंड एडी ची लांबी विचारलेली आहे आणि त्यांनी त्यासाठी किंमत दिलेली एई बरोबर 4.5 बीई बरोबर 5.5. अतिशय छोटंसं उदाहरण आहे पाहिजे एकदम साधं सोपं. आता हा समांतरभुज चौकोन आहे म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे की समांतरभुज चौकोनाचे दोन महत्वाचे गुणधर्म असतात समोरासमोरील बाजू समांतर आणि समोरासमोरील बाजू एकरूप समान लांबीच्या. आता या ठिकाणी बाजूंचाच फक्त आपल्याला विचार करायचा आहे बाजूंची किंमत विचारली कोणाचा काय किंवा कर्णाचा विचार करायचा नाही. मग या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं पाहता की हा समांतरभुज चौकोन आहे आणि ए बिंदू मधून या वर्तुळाला दोन स्पर्श काढले त्याच पद्धतीने बी बिंदू मधून वर्तुळाला दोन स्पर्श काढले सी बिंदू मधून वर्तुळाला दोन स्पर्श काढले आहेत आणि डी बिंदू मधून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढलेल्या आहेत आणि बाह्य बिंदू मधून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात. टॅन्जेंट सेगमेंट थेरम जे आहे म्हणजे स्पर्शिका खंडाचे जे थेरम आहे बाह्य बिंदू मधून काढलेल्या स्पर्शिका एकरूप असतात तर तो गुणधर्म या ठिकाणी वापरणार आहोत आपण. या ठिकाणी पहा एकत्रित द्यायचे एई बरोबर एएच म्हणजे आता ए पासून सुरुवात केली आपण एई बरोबर एएच त्यानंतर बी ए पासून सुरुवात केल्यानंतर बीई बरोबर बी एफ त्यानंतर सी कडे यायचे सी जी बरोबर सी एल त्यानंतर डी बिंदू मधून डी जी बरोबर डी एच आता या ठिकाणी लिहित असताना एक लक्षात घ्यायचे आपण आता ए पासून सुरुवात केली मग एई बरोबर एच एल त्यानंतर बी बिंदू पासून सुरुवात केली बी बरोबर बी एफ हे नेटका सांगते लक्षात घ्या. तर या ठिकाणी डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं म्हणजे खाली एक जर बघितलं तर एई त्याच्याजवळ बी आलेले आणि याच्या समोरच असणारे जे आलेले रेषाखंड सी जी आणि डी जी त्याच्या समोरचेच एका डाव्या बाजूला आले पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. जर तुम्ही सी एफ आणि सी जी कडे लिहिलं तर तुमचा गोंधळ उडणार नीट लक्षात घ्या म्हणजे समोरासमोर बाजूचे रेषाखंड आहेत ते एकाच बाजूला आले पाहिजे. हा संपूर्णच्या समोर सी जी ह्याचे जे चार भाग आहेत केले दिसत आहेत ते डाव्या बाजूला आले पाहिजेत आणि हे एडी आणि बी सी. आता पहा एडीचं समजूया आपण एडी एडीचं कोणते एच आणि डी एच हे उजव्या बाजूला आलेले त्याचबरोबर बी सीचं बी एफ आणि सी एफ हे सुद्धा उजव्या बाजूला आलेले आहेत म्हणजे समोरासमोर बाजूचे रेषाखंड एक खाली एक आले पाहिजे आणि ह्याला सामान्य एकच कारण लिहायचं टॅन्जंट सेगमेंट थेरम म्हणजेच स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि आता या सर्वांची बेरीज करायची बेरी डायवाची बेरी डायवाला मांडायची एई अधिक बीई अधिक सीजी अधिक डीजी बरोबर एएच अधिक बीएफ अधिक
सीजी अधिक बीएच म्हणजे डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला मांडली, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला मांडली. त्यानंतर पाहता एई अधिक बी, एई अधिक बी म्हणजेच एबी रेषाखंड आहे. त्यानंतर सीजी अधिक डीजी सीडी रेषाखंड आहे. त्यानंतर एएच अधिक डीएच म्हणजेच एडी रेषाखंड आहे आणि बीएफ आणि सीजी, बीएफ आणि बीएफ अधिक सीजी म्हणजेच बीसी रेषाखंड आहे. त्यानंतर आता डाव्या बाजूला दोन रेषाखंड झाले, उजव्या बाजूला दोन रेषाखंड झाले. डाव्या बाजूला कोणते दोन रेषाखंड झाले पहा, एबी आकृतीमध्ये पहा एबी आणि दुसरा सीडी आणि या समोरासमोरील बाजू आहे. समांतर दोन चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात म्हणून आपण या ठिकाणी काय करू शकतोय, एबी बरोबर सीडी लिहू शकतोय. एबी बरोबर सीडी आणि त्याच पद्धतीने डाव्या बाजूला एडी आलेले आणि ते बीसी म्हणजे एडी आणि बीसी ते सुद्धा समान आहे. एडी आणि बीसी ते सुद्धा समान आहे. कारण त्याला कारण द्यायचं अपोजिट साइड ऑफ पॅरलल म्हणजेच समांतर चौकोनाच्या समोरासमोरील बाजू. एक नंबर घेतो दोन नंबर. आता फ्रॉम वन अँड टू आता ज्या ठिकाणी सीडी दिसते त्या ठिकाणी एबी मांडायचं. एबीच का मांडायचं, कारण का त्याच्या किमती दिलेल्या आहेत. म्हणजे सीडी कॅन्सल करून काय करायचं, आपल्याला एबी आलं पाहिजे. मग हे पहिलं एबी आहे असं आधी सीडी म्हणजेच काय एबी बरोबर. आता किंवा आपल्याला लांबी विचारलेली एडीची म्हणजेच एडीचाच फक्त विचार करायचा, म्हणजे एडी राहिला पाहिजे, एडी आहे तसंच. त्यानंतर बीसी म्हणजेच काय एडी, एडीची किंमत काढायची, त्यामुळे आपण बीसीच्या ऐवजी काय मांडायचं एडी म्हणजेच एबी आणि एबी दोन एबी आणि एडी आणि एडी दोन एडी. दोनचं पक्षांतर केल्यानंतर भागाकारा जाणारे दोन दोन कॅन्सल होणार म्हणजेच एबी बरोबर एडी आली. एबी बरोबर एडी म्हणजे जेवढी एबीची लांबी आहे तेवढीच आता काय आली एडीची लांबी. परंतु आपल्याला आता काढायचे एडीची लांबी. मग या ठिकाणी परत पहा काय एडी बरोबर एबी आणि एबी म्हणजेच काय एई अधिक बी, एई अधिक बी म्हणजेच 4.5 अधिक 5.5 बरोबर 10 म्हणजेच एडीची लांबी 10. म्हणजे किती साधं सोपं उदाहरण, कुठलीही जास्त मोठी बेरीज वजा बाकी काही केलं नाही आपण आणि सहजासहज उदाहरण सोडवलेले. फक्त या ठिकाणी लिहित असताना हे लक्षात घ्यायचंय की हे जे दोन आहेत की या ठिकाणचं लिखाण व्यवस्थित झालं हे सगळं बरोबर येणार आहे. म्हणजे समोरासमोर रेषाखंडाचे जे छोटे छोटे भाग झालेले आहेत, समोरासमोरील बाजूंचे जे छोटे भाग झाले ते डाव्या बाजूला आले पाहिजेत, एकाच बाजूला आले पाहिजे. म्हणजे वरचा आणि खालचे एकाच बाजूला आणि त्या ठिकाणी टँजेंट सेगमेंट थिअरम वापरून आपण चार समीकरण तयार केली. त्यानंतर डाव्या बाजूची बेरीज डाव्या बाजूला मांडली, उजव्या बाजूची बेरीज उजव्या बाजूला मांडली. त्यानंतर परत या ठिकाणी आलं होतं एई आणि बी, एई आणि बी म्हणजेच एबी या पद्धतीने पहिले समीकरण तयार केलं. त्यानंतर परत एबी आणि सीडी या समांतर चौकोनाच्या समोरासमोरील बाजू म्हणून ते एक रूप, तसंच बीसी आणि एडी त्या समांतर चौकोनाच्या बाजू म्हणून ते सुद्धा समान मांडलं. त्यानंतर इक्वेशन एक आणि दोन यांचा वापर करून त्या दोन मधल्या ज्या किमती ते एक मध्ये मांडल्या, पण कोणाच्या किमती मांडायच्या ज्याची आपल्याला किंमत दिलेली आहे
आणि ज्याची किंमत विचारलेली आहे अशा दोनच बाजू ठेवायची आणि बाकीच्या बाजूचं रूपांतर ज्या विचारलेल्या आणि दिलेल्या माहितीमध्ये मांडायचं. मग आता आपल्याला या ठिकाणी एबी पाहिजे होतं म्हणून एबी ठेवलं, सीडी त्याच्याऐवजी एबी मांडलं डाव्या बाजूला, परत उजव्या बाजूला एडी विचारली मग एडी आहे तसंच, आणि बीसीच्या ऐवजी एडी मांडलं कारण का बीसी आणि एडीची लांबी समान आहे. मग त्या ठिकाणी हे सोडवून एबी बरोबर एडी आलं, मग एडी बरोबर एबी आणि एबी म्हणजेच काय, एई अधिक ईबी म्हणजेच 4.5 अधिक 5.5 म्हणजेच झालं 10. म्हणजे अशा प्रकारे जरी मोठं उदाहरण असलं तरी आपण आपल्या पद्धती दुसरी सुद्धा पद्धत आहे एक्स आणि वाय किमती घ्यायच्या, पण ते विनाकारण आणखी परत मोठं जातं. म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल ती पद्धत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही व्यवस्थित सराव करा, वेगळे अक्षर घ्या, फक्त या ठिकाणी एकच मुद्दा लक्षात ठेवायचा सर्वात महत्वाचा, एबी आणि सीडी या समोरासमोरील बाजू आहे. मग एई बीई सीजी आणि डीजी हे जे स्पर्शक खंड आहेत ते एका बाजूला आले पाहिजे, तसंच एडी आणि बीसी या समोरासमोरील बाजू आहेत, मग त्यांचे एएच डीएच बीएफ आणि सीएफ हे सगळे एका बाजूला आले पाहिजे. कोणत्याही म्हणजे एक डाव्या बाजूला आलं पाहिजे समोरासमोरील बाजूंचे स्पर्शखंड, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समोरासमोरील बाजूंचे स्पर्शखंड आले पाहिजे आणि त्यांची बेरीज केल्यानंतर हे उदाहरण सहज सोडवणं शक्य होते. हे झालं प्रॉब्लेम सेट 3 मधील 5 क्रमांकाचं उदाहरण. प्रॉब्लेम सेट 3 मधील 6 क्रमांकाचं उदाहरण आहे. उदाहरणात दिलेली माहिती आहे सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल विथ सेंटर एम ऍट पॉइंट एम, रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ऍट एस, रेडियस ऑफ सर्कल आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर, देन फाइंड द आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन, हेन्स फाइंड रेशो एम एस एस टू एस आर. आता हा प्रश्न भरपूर या ठिकाणी माहिती दिली, काय माहिती दिली, तर एक वर्तुळ आहे एम केंद्रबिंदू असलेलं, दुसरं वर्तुळ आहे एन केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ, आणि ते वर्तुळ लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळाला टी बिंदू मध्ये स्पर्श करत आहे आणि त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 9 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर. म्हणजे पहिलं सुरुवातीचं काही जरी नाही लक्षात आलं तरी फक्त हे जरी लक्षात आलं की रेडियस ऑफ सर्कल आर 9 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर, म्हणजे नक्कीच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर असणार आहे आणि लहान वर्तुळाची त्रिज्या 2.5 सेंटीमीटर असणार आहे. देन फाइंड, आता एक एक पाहू आपण प्रश्न, आणि इथे प्रश्न 4 विचारलेले, म्हणजे तुम्हाला वाटत की उदाहरण आता भरपूर मोठे अवघड असणार आहे, उलट अशा पद्धतीची जी उदाहरणं असतात ती एक मार्काचे जे उदाहरण आपण सोडवतो त्याच्यापेक्षा जे सोपी उदाहरणं असतात सोडवत असताना तुमच्या लक्षात येईल की उदाहरण दिसताना भरपूर मोठे परंतु अतिशय सोपं आहे, म्हणजे एक मार्काची उदाहरणं जेवढी सोडवता त्याच्यापेक्षा पण सहजासहज हे मोठं उदाहरण तुम्ही सोडवता. या ठिकाणी एकच समजायचं की या ठिकाणी 4 मार्काची 4 मार्कासाठी एक 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 मार्काला उदाहरण विचारलेलं आहे, म्हणजे किती सोपं होऊन जाईल पहा. सुरुवातीला विचारले फाइंड लेंथ एम पी, एम पी कुठून कुठपर्यंत, एम पासून पी पर्यंत, एम पासून पी पर्यंत. मग एम टी, एम टी काय आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, एम टी जी आहे ती मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे जे एम आर अंतर आहे तेच एम टी अंतर असणार आहे. झालं किती सोपं आहे, होईल एम टी विचारले एम टी काय त्रिज्या, सो रेडियस एम टी इक्वल टू 9 सेंटीमीटर झालं पहिलं, म्हणजे एवढं साधं सोपं असत. त्यानंतर दुसरं विचारले अंतर एम एन, दुसरं काय अंतर विचारलेले एम एन. मग आता पहा एम एन जे अंतर विचारलेले आहे आपल्याला, तर आपल्याला टी पासून एन पर्यंत अंतर माहिती, टी पासून एन पर्यंत अंतर माहिती, त्याचबरोबर एम पासून टी पर्यंत अंतर माहिती,
एम पासूनच्या एम पासून टी पर्यंतच्या अंतरामधून एवढं अंतर वजा केलं की राहणार आहे काय एम एन अंतर. म्हणजे किती सोपं आहे, म्हणजे मोठ्या रेषाखंडामधून छोट्या रेषाखंड वजा केला की राहणार आहे फक्त एम एन दोन क्रमांक. लहान वर्तुळाची त्रिज्या त्यांनी दिलेली किती आहे 2.5. मग आता हे संपूर्णपणे आहे 9 सेंटीमीटर, हे आहे 2.5, ते फक्त वजा करायचं. एम टी म्हणजेच काय आहे, एम एन आधी टी एन, एम टी एम टी आपलं आलेलं उत्तर 9. एम एन ची किंमत काढायची आणि टी एन 2.5. या ठिकाणी एम टी बरोबर एम एन आधी टी एन, एम टी त्याची किंमत 9, एम एन त्याची किंमत विचारलेली आहे तसंच अधिक टी एन 2.5. त्यानंतर अधिक 2.5 चा पक्षांतर करायचं, 9 वजा 2.5 बरोबर एम एन. 9 वजा 2.5 हे किती येणार आहे, 6.5 बरोबर एम एन. या ठिकाणची वजाबाकी करताना म्हणजे दशांश चिन्ह एकाला आहे एकाला नाही, वजाबाकी करताना 9 म्हणजेच 9.0 आणि 2.5 यांची वजाबाकी, शून्यातून 5 जात नाही, 1 गेलो आपण म्हणजे 10 5 गेले 5, 9 3 गेले 6. म्हणजे या ठिकाणची वजाबाकी करताना काळजीपूर्वक करायची, नाहीतर गडबडे चुकण्याची शक्यता राहते. 6.5 म्हणजेच आपलं एम एन बरोबर आलं 6.5. हे झालं 2 क्रमांकाचं उत्तर. त्यानंतर 3 क्रमांकाचा प्रश्न काय आहे, अँगल एन एफ सी एम, अँगल एन एस एम बरोबर कोण एन एस एम, कोण एन एस एम हा त्रिज्या आणि स्पर्शिका यामधील कोण आहे. त्रिज्या आणि स्पर्शिका यामध्ये जो कोण असतो तो 90 अंशाचा असतो टँजंट थिअरमनुसार. त्या ठिकाणचा कोण आला 90 अंश आणि त्याला कारण द्यायचं फक्त टँजंट, म्हणजे हे झालं 3 क्रमांकाचं उत्तर. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलेला आहे, एबीएस आणि एसआर यांचा रेशो विचारलेला आहे, यांचं गुणोत्तर विचारलेलं आहे. ते गुणोत्तर म्हणजे आपल्याला एमएससी पण किंमत माहित असणं आवश्यक आहे आणि एसआरची सुद्धा, आपल्याला फक्त एमआरची पूर्ण किंमत माहिती आहे, या दोघांची किंमत काढणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिली किंमत आता एमएस, मग एमएस हा एन एस एम या त्रिकोणाचा घटक आहे आणि तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग पायथागोरसच्या थिअरमनुसार आपण एमएसची किंमत सहजासहजी काढू शकतोय. 4 क्रमांकाचं ए ट्रायंगल एन एस एम बाय पायथागोरस थिअरम, एन एस स्क्वेअर कर्णवर आपण मांडू सुरुवातीला, कर्ण 90 कोनासमोरील बाजू, 90 कोनासमोरील बाजू म्हणजेच एन एम, एन एम स्क्वेअर बरोबर एन एस स्क्वेअर प्लस एस एम स्क्वेअर. आता एन एम, एन एम ची किंमत काढलेली आपण 6.5 सेंटीमीटर इथे येतो सेंटीमीटर, एन एम 6.5 चा वर्ग, एन एस, एन एस जी लहान वर्तुळाची त्रिज्या आपण काढलेली ही सुद्धा लहान वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ती दिलेली 2.5 त्याचा वर्ग आधी एस एम वर्ग. आता एकक स्थानिक 5 आल्यानंतर त्याचा वर्ग कसा करायचा आहे ही पद्धत झालेली,
तर पाचचा वर्ग मांडायचा, सहाच्या पुढे असतात सात, मग सात सहा आहे सत्तर, सहा गुणिले सात बेचाळीस आणि पंचवीस, दोन संख्येनंतर दशांश चिन्ह, पंचवीस सहा पॉईंट पंचवीस अधिक एस एम वर्ग, एस एम आय ठेवायचं बेचाळीस पॉईंट पंचवीस वजा सहा पॉईंट पंचवीस बरोबर एस एम वर्ग, आता पंचवीस मधून पंचवीस पॉईंट पंचवीस मधून पॉईंट पंचवीस गेले शून्य, फक्त बेचाळीस मधून सहा वजा करायचे, बेचाळीस वजा सहा छत्तीस बरोबर एस एम वर्ग, छत्तीस इथं लिहायचं वर्गमूळ काढून, छत्तीस वर्गमूळ आलं सहा आणि एस एम वर्गच एस एम, म्हणजे आता एस एम ची किंमत मिळाली आपल्याला सहा मिळाली, आता आर एस ची किंमत काढायची आपल्याला संपूर्ण नाही नऊ आहे म्हणजे आर एस ची किंमत किती आहे तीन, या ठिकाणी पाहता आता एस आर बरोबर संपूर्णपणे एम आर वजा एस एम म्हणजेच नऊ वजा सहा बरोबर तीन सेंटीमीटर, म्हणजे हे जी किंमत मिळाली आपल्याला आता तीन मिळाली, इकडली सहा घेतली तीन मिळाली, मग आता आपल्याला रेशो काढायचा आहे एम एस एस टू एस आर म्हणजेच एम एस चेर एस आर, एम एस एम एस ची किंमत मिळाली सहा आणि एस आर एस आर ची किंमत मिळाली तीन, तीन एक तीन तीन दोन्ही सहा दोन चेर एक म्हणजेच दोन एक, आणि मग शेवटी खाली नवीन शब्द लिहायचं एम एस एस टू एस आर इक्वल टू टू एस टू वन, या ठिकाणी रेशो विचारलाय म्हणून एक लिहायला विसरायचं राहिला, तर गडबडीत आपण फक्त उत्तर त्याचं दोन मांडतो तसं करायचं नाही, तर रेशो विचारलेलं आहे गुणोत्तर विचारले, गुणोत्तर मांडल्यानंतर अंश सुद्धा मांडायचा असतो आणि छेद सुद्धा मांडायचा असतो, म्हणजे आता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल की उदाहरण दिसताना तर भरपूर मोठं दिसतंय परंतु अतिशय सोपं आहे, ते काय मांडले फक्त आपण एम टी त्या वर्तुळाची त्रिज्या त्यात काय आवड नाही, परत एम एन एम एन हे सुद्धा काय बरं मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्यामधून लहान वर्तुळाची त्रिज्या काढ वजा केली की आपल्याला शिल्लक राहिलं एम एन, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सोपंच होतं, तिसरा प्रश्न विचारला होता स्पर्शिका आणि त्रिज्या यामधील कोण तो सुद्धा सहजासहजी आपण लिहू शकतो नव्वद अंश बाय टॅन्जंट थिअरम, म्हणजे झाले तीन प्रश्नांची उत्तर, नंतर एम एस आणि एस आर यांचं गुणोत्तर विचारलं होतं, एम एस आणि एस आर ची किंमत काढायची होती, एम एस ची किंमत आपण पायथागोरसचं थिअरम बऱ्याच वेळा सोडवलेले आहे, मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण एम एस ची किंमत काढली त्याआधी सहा, इथं फक्त नवीन सत्र यायचे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, मग आता या ठिकाणी सहा आली ते संपूर्णपणे नऊ आहे, नऊ मधून सहा दिले म्हणजे आर एस ची किंमत राहिली तीन, मग तेच गुणोत्तर आपण या ठिकाणी मांडलेले एम एस एस टू एस आर इक्वल टू एम एस अपॉन एस आर म्हणजे सहाशे तीन, तीन विभाग जातोय म्हणजे चालू उत्तर दोनशे एक, छेदामध्ये एक शिल्लक राहिले ते मांडायचं, इतर वेळेस आपण मांडत नाही परंतु या ठिकाणी गुणोत्तर विचारले, मग गुणोत्तरच्या स्वरूपामध्ये आपण मांडलेले एम एस एस टू एस आर इक्वल टू टू एस टू वन म्हणजेच एम एस 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 आर बरोबर दोन आस एक, म्हणजे अशा प्रकारे जरी मोठं उदाहरण असलं तरी एक मार्काचं उदाहरण ज्या पद्धतीने आपण सहजासहजी सोडवतो तसंच हे मोठं उदाहरण जरी असलं तरी लहान लहान जर तुकडे केले तर एकदम छोटं उदाहरण तुम्हाला वाटेल, हे जे उदाहरण होतं ते सहा क्रमांकाचं सहा क्रमांकाचं उदाहरण होतं, हे जे उदाहरण होतं ते सहा क्रमांकाचं उदाहरण होतं, प्रॉब्लेम सेट तीन मधील सहा क्रमांकाचे उदाहरण होते आणि हे आपण सोडवलेले, तुम्ही सराव करा, सराव केल्यानंतर तुमच्या सहजासहजी लक्षात येईल की उदाहरण कसं सोडवायचं आहे ते।